Now, <clears throat> welcome students. Today we are also going to start our 1.3. Actually, this is a poem basket full of moonlight, Basketful full of moonlight. In Marathi it is also called a Topli Chandra Prakash. Actually, this poem, इज रिटन बाय अ वेल नोन पोयट सुनील शर्मा नाव धीस इज ॲन इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ अ पोयम रिटन इन अ डोगरी लँग्वेज हे डोगरी लँग्वेज डोगरी भाषेतील ही जी काही प्रस्तुत कविता या आहे या कवितेचं हे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे आणि इन द पोयम अ स्मॉल चाईल्ड in a village wants his father to return early and as safely from the city to tell him to tell him these stories. So he requests the moon to give a seeds of moonlight to sow them, to lighten the dark route from the city to his own village. Pa Prastudka Vita he jika toplever, चंद्रप्रकाश ही कविता अत्यंत सुंदर कविता है, आनी कविते आहे आणि या कवितेमध्ये कवी सुनील शर्मा हा आपल्याला जी काय माहिती सांगते ते एका लहान मुलाच्या भूमिकेमध्ये आहे की त्याला आपल्या गावाबद्दल गावकऱ्यांच्याबद्दल व वडिलाबद्दल प्रेम आहे त्यांची अडचण दूर करायची आहे त्यासाठी त्याला गावापासून शहरापर्यंत त्यांच्या गावापासून शहरापर्यंत जो काय रस्ता आहे जो काय रोड आहे हा प्रकाशमान करण्यासाठी त्याला रस्त्यावर चंद्रप्रकाश पेरायचा आहे चंद्रप्रकाश पेरायचा आहे ही तीव्र भावना या कवितेमध्ये त्याने शेवटपर्यंत सांगितलेली आहे किंवा आपण त्याला पेरलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही बिफोर रीडिंग द पोयम It is our duty to the up. 17 वर ड्युटी टो कम्प्लीट दि वॉर्मिंग अप कविता सुरू करण्यापूर्वी हे जे काय पेज नंबर सेवन्टीनवर जे काय वॉर्मिंग अप आहे ते वॉर्मिंग अप आपल्याला पाहायचं आहे ह्याच्यामध्ये नंबर वनचं जे काय डिस्कशन आहे दॅट डिस्कशन इज अॅल्सो अबाउट अ चीट चार नाव डीड यू लाईक टू हिअर अ बेड टाईम स्टोरीज फेन यू व्हेर अ चाइल्ड पहा जे काय मुद्दे आहेत इथं हे मुद्द्यामध्ये जर आपण या क्वेश्चन्सकडे पाहिलं तर डेड यू लाईक टू हिअर अ बेड टाईम स्टोरीज फेन यू विअर अ चाइल्ड जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला जे काय बेड टाईम स्टोरीज आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही आराम करतात त्यावेळेसच्या रात्रीच्या स्टोरीज ह्या तुम्हाला आवडतात का तुम्ही ते ऐकल्यात का यास अ फेरी मच for a hearing got into the habit means the total meaning of this question is also that yes i like to hear a bedtime stories when i was a child when i was a child now the next question who usually told you the stories who usually told you these stories हे जी कई कथा है तुम्हारा को संगत आोस्टली मै ग्रैंड म मोस्टली मै ग्रैंड मदर और माय ग्रैंड फादर पाँ मोस्टली मै ग्रैंड मदर टोल्ड मी द बेड टाइम स्टोरीज आवर थर्ड क्वेश्चन इज ऑल्सो दैट वाई डिड यू लाइक देम वाई डिड यू लाइक देम आई लाइक द बेड टाइम स्टोरीज बिकॉज ऑफ अ सिंपल It is also the interesting, it is also the amazing narration, it is also the teaching lessons of the life and sometimes a very funny. Why did you like them? I like the bedtime stories because bedtime stories are also very simple stories, and it is also very interesting stories. Now the लास्ट क्वेश्चन डू यू स्टील लाइक टू हिअर दोज स्टोरीज अगेन डू यू लाईक टू हिअर दोज बेड टाईम स्टोरीज अगेन ह्या अशा पद्धतीच्या कथा ह्या तुम्हाला अद्यापर्यंत तुम्ही ऐकता का तुम्हाला आवडतात का यस यस शुअर यस आय लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन अँड अगेन बिकॉज दीज स्टोरीज गेव मी द इन्स्पिरेशन इन माय लाईफ न यानंतर जी काही दुसरं डिस्कशन आहे हे डिस्कशन पहा डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ अ प्लॅन्टिंग अ ट्री राईट द स्टेप्स इन अ बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर दी क्लास यामध्ये झाडे लावायची जी काही पद्धत आहे जी काही स्टेप आहे याच्यावर तुमच्या गटामध्ये तुम्हाला चर्चा करायची आणि आपल्या जे काय स्टेप्स आहेत जे काय बुलेट मुद्द्यावरून ठळक मुद्द्यावरून स्वरूपात लिहायच्यात आणि वर्गात सादर करायच्यात आता यामध्ये दोन तीन स्टेप्स इथं दिलेल्या आहेत फर्स्ट ऑफ ऑल इट इज आवर ड्युटी टू चूज अ गुड सीड्स ऑफ प्लॅन्ट देन टू डीग आउट टू डीग आउट इन द ग्राउंड ऑर दी गार्डन देन

जे काही मैदानं जे काही गार्डन आहे ज्या फार्ममध्ये तुम्हाला ती लावायची ते खोदण्यात आलं पाहिजे अँड टू पूट द सीड्स इन द लूज सॉईल आणि जी काही माती आहे ती लूज सॉईल झालेली असली पाहिजे म्हणजे भुसभुसीत असली पाहिजे नाव इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू ॲड द मॅन्युअर अँड फिल द होल जिथं तुम्ही प्लान्टेन्शन केलं आहे त्यामध्ये खत हे तुम्हाला टाकायला पाहिजे तुम्ही टाकायला पाहिजे अँड अल्सो वॉटर इट आणि त्यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा त्याला घालायला पाहिजे तेव्हा ते जे काय प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री आहे हे सक्सेस होणार आहे याची तुमच्या गटामध्ये ग्रुपमध्ये चर्चा व्हायला पाहिजे नाव द नेक्स्ट इज डिस्कस इन अ अपियर्स अँड राईट वॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली आता या पॉईंटमध्ये तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत द फर्स्ट चि द फर्स्ट पिच्चर इज ऑल्सो अ फादर अँड द नेक्स्ट इज ऑल्सो दी मदर नाव विथ द हेल्प ऑफ दिज पिच्चर इट इज आवर ड्युटी टू कम्प्लीट दी फॉलोईंग ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये नंबर वनला फादर अँड मदर आहे म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी तुमचे जे काही फादर अँड मदर आहेत हे काय काय करतात यावर जोडीजोडीनं ग्रुपनी तुम्हाला चर्चा करायची आणि लिहायची नाव फॅन वय ऑब्झर्व दिज पिक्चर दीज टू पिक्चर वे ऑल्सो इझिली अंडरस्टँड इजीली अंडरस्टँड दैट वॉट इज द टास्क ऑफ फादर अँड वॉट इज द टास्क ऑफ मदर फॉर अवर फॅमिली द फर्स्ट पॉईंट वर्क्स हार्ड टू अर्न अ लिविंग नाव दी फर्स्ट पॉइंट आता आपण काय करणार आहेत की जे काही फर्स्ट पॉइंट आहेत हेच आपण पाहणार आहेत फादरचे द फर्स्ट पॉईंट इज ऑल्सो दॅट माय फादर वर्क्स हार्ड टू अर्न दी मनी माय फादर वर्क्स हार्ड टू अर्न मनी और फॉर माय फॅमिली नाव परफॉर्म्स द ड्युटीज परफॉर्म परफॉर्म म्हणजे परिपूर्ण करणे परफॉर्म Duties as the head of the family. My father is also head of our family, and that's why he performs his duties about my family. Now, he also guides in a children's problem, children's education, and the other activities of our family. Now, according to me, my father is also my role model, role model of the फल फॅमिली मेंबर्स की आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी जे काय माझे जे काय बाबा आहेत ते मा आमच्यासाठी संपूर्ण फॅमिली मेंबरसाठी हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे नाव डिसाईड्स द वेज ऑफ चिल्ड्रन्स लाईफ अँड करिअर ही अल्सो डिस्कस विथ असॅज वेल ॲज आवर फॅमिली अबाउट द करियर्स ऑफ आवर फॅमिली मेंबर्स

फॅमिलीसाठी जे काय आईचं जे काय कार्य आहे ते काय याच्यात पॉईंट नंबर दोन दिलेला आहे कीप द हाऊस क्लीन नाव इट इज आवर मदर्स ड्युटी टू कीप द हाऊस फेरी क्लीन नाव द नेक्स्ट पॉईंट इज ॲल्सो माय मदर कुक्स अ फूड अँड फीड्स द फॅमिली माझी जी काय आई आहे ती आमच्या कुटुंबासाठी जे काही फूड म्हणजे अन्न बनवते डिलिशियस डिशेस बनवते आणि आम्हाला खाऊ घालते नाव कीब्स द हाऊस क्लीन अँड टायडी क्लीन अँड टायडी जे काय घर आहे हे सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीनं कसं ठेवता येईल हे पाहते ब्रिंग्स अप चिल्ड्रन विथ अ अँड कम्पॅन्शन जे काही मुलं आहेत घरातले जे काही फॅमिली मेंबर्स त्यांच्याशी प्रेमाने वागते आणि त्यांच्या ज्या काय इ अशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करते किंवा त्यांना मदत करते नाव लुक्स आफ्टर अ चिल्ड्रन्स एज्युकेशन माय मदर लुक्स आफ्टर अ चिल्ड्रन्स एज्युकेशन अबाऊट दी करिअर ऑफ दी चिल्ड्रन आमच्या कुटुंबातील जे काही मुलं आहेत जे काही सगळे जे काही छोटी कंपनी आहे त्यांच्या एज्युकेशनची जिम्मेदारी त्यांच्या करिअरची जिम्मेदारी ही माझ्या मदरवर आहे समटाईम्स आ टेक्स अ जॉब समटाईम्स टेक्स अ जॉब टू मीट द एक्सपेन्सेस आणि सध्याची जी काय एक्सपेन्सेस महागाडी जीवनशैली ही पूर्ण करण्यासाठी माझी जी काय आई आहे मदर आहे ही कधी कधी कामसुद्धा करू शकते किंवा काम करते अशा पद्धतीचं ॲक्च्युली धिज इज आय युअर ओन ॲक्टिव्हिटी ही तुमची स्वतःची ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही यामध्ये पाहून तुम्हाला ती करायची आता यानंतर बास्केट फुल ऑफ मूनलाईट बाय सुनील शर्मा टोपलीवर चंद्रप्रकाश ही सुनील शर्माची जी तर पोयम आहे ॲक्च्युली दिस इज अ लेटर धीस इज अ लेटर ऑफ अ स्मॉल चाईल्ड टू दी मून हे या पोयमकडं जर पाहिलं तुम्ही तर ही एक पत्र आसारख अपने कि जे पत्र एक मूनला हे स्मॉल जे का चाइल्ड है तो है। नाव इन द बिगिनिंग ऑफ द पोयम पोएट टेल्स टू अस ओ मून गिव मी लाइट अ बास्केट फूल और अ टू बास्केट विथ अ सीड्स ऑफ मूनलाइट ओ मून माय रिक्वेस्ट इज ऑल्सो दैट टू गिव मी लाइट टू गिव्ह मी द मून लाईट की मा आम्हाला माझ्या गावासाठी तुम्ही बास्केट फुल एक टोपलीभर किंवा टू बास्केट फुल लाईट हे आमच्या गावासाठी द्या अशी रिक्वेस्ट स्पीकर ऑफ दी पोयम जे काही स्मॉल चाईल्ड आहे ते चंद्राला करत आहे नाव इन द फर्स्ट आंजा दी पोयट टेलस्ट वास ऑर द स्पीकर ऑफ द पोयम who इज also अ स्मॉल child, अटेस टू अस or ऑर ही रिक्वेस्ट द requests टू गिव्ह हिम अ मून लाईट टू गिव्ह हिम अ मूनईट अँड and अ wish इज अल्सो दॅट ऑर ही wants अ basket full, or अ टू basket full of मून लाईट एक टोपली किंवा दोन टोपली जे काही मून आहे त्याच्या जे काही सीड्स आहेत बी आहेत ह्या मला पेरण्यासाठी दे अशी चंद्राला विनंती करतोय नाव फ्रॉम द सिटी टू माय विलेज आय नीड द सीड्स ऑफ मुनलाईट फ्रॉम द सिटी टू माय विलेज माझ्या शे माझ्या गावापासून शहरापर्यंत माझ्या गावापासून मी जिथं राहतो तिथंपासून की माझ्या शहरापर्यंत मला त्या मुनलाईट्स जे काय बिया आहेत त्या रोडवर लावायच्यात कारण की याच्यासाठी लाईट्ससाठी उजेडासाठी ऑन द सीड्स ऑफ दी पाथ पाथ म्हणजे रस्ता नाव माय विश इज अल्सो दॅट टू सो द सीड्स ऑफ पाथ फ्रॉम माय विलेज टू द सिटी माझ्या गावापासून माझ्या शहरापर्यंत जे काही संपूर्ण गावकरी आहेत त्याच्यामध्ये आमचे जे काही नेबर्स आहेत आमचे फॅमिली मेंबर्स माझे जे काही बाबा आहेत आणि सर्वांच्यासाठी जो काही ये त्यांना यायला अंधार होतो त्याच्यासाठी रस्त्यावर छोटे छोटे हे जे काही चंद्र आहेत हे चंद्र मला पेरायचेत अशी विनंती तो चंद्राला करायला लागलेला आहे आय वॉन्ट टू सो अ मेनी सो एस डब्ल्यू सो म्हणजे पेरणे माय वीच इज अल्सो दॅट टू सो मेनी मेनी मून्स की अनेक जे काही चंद्र आहेत हे मला तिथं पेरायचे त्या रस्त्याच्या कडेला आ स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट आणि जे काही स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट हे मला त्या रोड साईडला करायचे ही माझी इच्छा आहे द होल विलेज गोज टू द सिटी अ डेली टू वर्क द होल विलेज आमचं जे काय संपूर्ण गाव आहे हे गाव की दररोज सिटीमध्ये शहरामध्ये जाते वाय बिकॉज टू वर्क कामासाठी जाते मीन्स अकॉर्डिंग टू द चाईल्ड द होल विलेज ऑर द एंटायर विलेज एंटायर विलेज अॅल्सो गोज टू

आणि त्यामुळे त्यांच्यासाठी उजेड म्हणून माझी अशी इच्छा आहे की मला चंद्राची आवश्यकता आहे म्हणून तो चंद्राला रिक्वेस्ट करतो आहे काय रिक्वेस्ट आहे त्याची ओ मून गिव मी द मून लाईट बास्केट फुल ऑर टू बास्केट फुल एक भर किंवा दोन भर जे काही चंद्रप्रकाश आहेत त्याच्या जे काही सीड्स आहेत त्या माझ्यासाठी द्या पहा मुलांना तुम्हाला वाटत असन की मून जे काही चंद्र आहे किंवा मून लाईट हे पेरण्याची आवश्यकता नाही हे क्लिअर आहे बट ॲक्च्युली धीस पोयम इज अ इमॅजिनेटिव्ह पोयम ही काल्पनिक कविता आहे आणि काल्प हिनं इथं जे काय तर कवी सुनील शर्मा यांनी त्यांची स्वतःची कल्पनाशक्ती वापरलेली आहे नाव इट बिकम्स अ डार्क आव इट्स अ वे बॅक इट बिकम्स अ डार्क आव इट्स अ वे बॅक जेव्हा जे विलेज, हे स एन्टायर जे काय फॅमिली मेंबर्स आहेत किंवा जे काय विलेज विलेजर्स आहेत हे यांना शहरातून खेड्यामध्ये आमच्या गावाकडे यायला खूप उशीर होतो ॲज माय विलेज इज अ क्वाईट फार ॲज माय विलेज इज अ क्वाईट फार फ्रॉम द सिटी आणि माझं जे काही गाव आहे आमचं जे काही खेडेगाव आहे विलेज आहे हे शहरापासून खूप दूर आहे द रूट इज ऑल्सो टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स द रूट ऑफ माय विलेज इज ॲल्सो टफ आमचा जो काही मार्ग आहे हा टफ आहे टी ओ यू जी एच टफ म्हणजे कठीण तर अत्यंत कठीण मार्ग आहे आणि या कठीण मार्गावर रात्रीच्या वेळी द स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स आर ऑल्सो ॲव्हेलेबल रस्त्यावर रोडच्या साईडला साफ आणि जे काही स्कॉर्पियन्स की ज्याला आपण विंचू म्हणू शकतो मराठीमध्ये हे नेहमी दिसतात नायदर बस नॉर अ कार्ट पाइल्स आणि ये जा करण्यासाठी गावामध्ये पाइल्स म्हणजे अप डाऊन की जाणं येणं करण्यासाठी की तिथं देर इज अ नायदर बस ऑर नॉर एनी कार्ट की गाडी वगैरे ही कसल्याच प्रकारची अवेलेबल नाही की जे काही डेली अप डाऊन करण्यासाठी फेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप फेन माय फादर रिटर्न्स होम ॲट दॅट टाईम आय एम अस्लीप आणि जेव्हा माझे बाबा हे परत येतात तेव्हा मी झोपलेला असतो अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग आणि सकाळी उठून सुद्धा एक तर ते रात्री खूप उशीरा येतात आणि सकाळी जेव्हा ते बॅग परत सिटीमध्ये जातात ते अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे अगदी सकाळी सकाळी ते कामासाठी जातात अँड ॲट दॅट टाईम आय ॲम स्लीपिंग और आय वॉज स्लीपिंग मी तिथं घरी शांत झोपलेलो असतोय नाव द नेक्स्ट पॉईंट इज अल्सो ओ मोन गिव मी अ बास्केट फुल ऑफ लाईट आउन लोन माय रिक्वेस्ट इज अल्सो दॅट टू गिव मी अ बास्केट फुल ऑफ मुनलाईट ऑन लोन मला कर्ज कर्जाने म्हणून का होईना पण एक टोपलीवर चंद्रप्रकाशाची आवश्यकता आहे की जे मला आपण लोनने द्या लोन एल ओ एन लोन म्हणजे कर्ज आय वॉन्ट टू लाईट दी डार्क रोट आय वॉन्ट टू लाइट आय वॉन्ट टू लाईट दी डार्क रोट हे जे काही काळो कामदार आहे त्या काळोख्या अंधारावर मला ते रस्त्याच्या सा रस्त्याच्या साईडला ते लावायचे सो so दॅट माय फादर रिटर्न्स आर्नी ज्यामुळे माझे जे काय बाबा आहेत किंवा जे काही बाकीचे दुसरे जे काही नेबर्स आहेत शेजारी आहेत किंवा फिलेजर्स आहेत हे लवकरात लवकर परत यावे त्यांना स्नेक्स आणि स्कॉर्पियन्सची कसल्या प्रकारची त्यांच्या मत मनामध्ये फियर्स ही नसायला पाहिजे यासाठी हे परमेश्वरा हे चंद्रा मला आपण हे वन बास्केट फुल फूल ऑफ मुनलाईट लोनने द्या आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली आय टू वॉन्ट टू हिअर अ फेरी टेल्स अ फेरी फेरी टेल्स म्हणजे परीकथा किंवा आपण त्याला पर्यांच्या कथा म्हणतो ही जी काही परिकथा बाबा उशिरा आल्यामुळं आणि मी शांत झोपल्यामुळं ते मला सांगू शकत नाहीत किंवा जे काही फेरी स्टोरीज आहेत त्यासुद्धा ते मला सांगू श सांगू शकत नाहीत दॅट्स वाय आय टू वॉन्ट टू हिअर अ फेरी टाईल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम म्हणून मला त्यांच्याकडून जे काही पर्यांच्या कथा आहेत त्या कथा ऐकायच्यात आणि त्यांच्याकडनंच मला विविध प्रकारच्या जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ऐकायच्यात त्यासाठी मला तुम्ही एक टोपलीभर किंवा दोन टोपलीभर मला चंद्रप्रकाश हा लोनवर द्या कर्जाने द्या अशी रिक्वेस्ट करायला आहे ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ लाईट आय वॉन्ट टू सो आय वॉन्ट टू सो अ सीड्स ऑफ मूनट ऑन दी साईड्स ऑफ दी पाथ आणि परतसुद्धा तेच सांगितलेलं आहे की ओ मून हे चंद्र की तुम्ही मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट एक टोपलीवर चंद्रप्रकाश मला पेरण्यासाठी अ सीडसाठी मला तुम्ही देण्याची कृपा करा ऑन दी साइड्स ऑफ दी पाथ की ज्याचा यूज मी काय करणार आहे तर रस्त्याच्या कडेला मी हा चंद्रप्रकाश लावणार आहे पेरणार आहे अशा पद्धतीची ही बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द पोयम ही तुमच्या तुम्हाला सांगितलेली आहे आता यानंतर ह्याच्या याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सचं जर आपण पाहिलं तर आवर फर्स्ट क्वेश्चन वॉट डीड What does the poet wish to get from the moon and why? What does the poet wish to get from the moon and why? Kavila Kai chichahi The poet wishes to get a basketful or two basketful of moonlight from the moon so that he can sow the seeds of moonlight, seeds of moonlight, the dark path from the city to his village, from city to his village. Now the next question: Why is the road from the city to the village a huh? dangerous? Why is the road from the city to village he is dangerous? <laughs> the road from the city to the village, village is dangerous the road from the city to the village is dangerous because it is dark it is also tough and it is also full of the snakes and scorpions snakes and scorpions pa now आवर थर्ड क्वेश्चन वाय डज दी पोएट वाय डज दी पोएट वॉन्ट हिज फादर वॉन्ट हिज फादर वाय डज द पोएट वॉन्ट हिज अ फादर अ होम अर्ली होम अर्ली कवीला त्याचे वडील घरी लवकर यावेत असे का वाटते ना द पोएट वॉन्ट हिज फादर अ होम अर्ली बिकॉज द रूट इज ऑल्सो फेरी रफ एंड ऑल्सो टफ एंड देर आर ऐल्सो अ मेनी स्नेक्स एंड स्कॉर्पिन्स एंड इट इज अचुरल फिलिंग ऑफ अ चाइल्ड टू हैव बिट्वीन द लव फॉर हिज फादर ही वॉन्ट्स हिम टू बी विथ हिम एट अ होम एट नाइट मजे के लवकर घरे आवे अशी त्याची you you जी काही इच्छा आहे भावना आहे आणि रोड हा डेंजर असल्यामुळं तो तशी विष व्यक्त करतो आहे हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स तुमचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही इव्हिनिंग टाईम हा कसा व्यतीत करतात नाव द अँसर ऑफ धीस क्वेश्चन नाव आय स्पेंड माय इव्हिनिंग टाईम विथ माय फॅमिली मेंबर्स टू हिअर अ सम फेअरी टेल्स अँड दी स्टोरीज अँड अल्सो अ फ्यू डिस्कशन अबाउट माय फॅमिली अबाउट माय फ्यू डिस्कशन अबाउट माय फॅमिली पहा यानंतर हे तुम्हाला यानंतरचे जे काय वर्कशॉप आहे हे तुम्ही कंप्लीट करायचं आहे आणि याच्यावर जे काही समजा स्टांजावाइज, क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला दिले जातील ते आपण स्वतः नाव टाकून स्वतःचं नाव टाकून ते इकडं सेंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे नाव वैशल स्टॉप हिअर अँड लेटस कंटिन्यू द नेक्स्ट पिरियड दी आन टॉपिक